कोल्हापूरच्या पर्यटन वाढीसाठी जिल्ह्यातील नवनव्या तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांचा विकास करण्याबरोबरच नवनवे उपक्रम राबवण्यावर भर राहील अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशन आणि संवेदना सोशल फाउंडेशनच्या वतीनं नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत नवदुर्गा दर्शन उपक्रम सुरू करण्यात आलाय. त्याच्या शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री बोलत होते. कोल्हापुरातील हिल रायडर्स ॲडव्हेंचर आणि संवेदना सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं महिला भाविकांसाठी मोफत नवदुर्गा दर्शनाचा उपक्रम हाती घेण्यात आलाय. या उपक्रमाचा शुभारंभ आणि बसचा लोकार्पण सोहळा आज सकाळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सौभाग्यवती अंजली पाटील, पणनचे विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव, हिल रायडर्सचे प्रमोद पाटील, राहुल चिकोडे, सन्मती मिरजे, विनोद कांबोज, अनिल चौगुले, सुरज ढोली यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूरला जगाच्या पर्यटन नकाशावर नेण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले असल्याचं नामदार पाटील यांनी सांगितलं. आडवाटेवरचं कोल्हापूर श्रावणमास यात्रा, कोल्हापूर कला महोत्सव, फ्लॉवर फेस्टिवल असे उपक्रम त्याचाच एक भाग आहेत. आता दिवाळीच्या सुट्टीमध्ये बच्चे कंपनीसाठी 2 दिवसाची टूर काढण्याची संकल्पना निश्चित केल्याचं त्यांनी सांगितलं. 4 किंवा 5 टूर आपण करू आणि त्याच्यामध्ये बुकिंग घेऊ. 2 बसेस 100 विद्यार्थी, म्हणजे मग सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या आपणच करणार. जेवण राहणं ते उत्तम करता येईल, तर त्याचं टाईम टेबल आपण डिझाईन करतो आहोत. आणि त्यामुळे अशा टूर्स व्यतिरिक्त ही बस जी घेतलेली आहे ती दिवसभर ज्येष्ठ नागरिकांना मोफत शहरामध्ये प्रवासाला उपयोगी पडेल. साधारणतः महिन्यातून एकदा हिल रायडर्सने एक प्रोफेशनली त्यांचं ट्रस्टला काही पैसे मिळावे म्हणून एखादी टूर आयोजित करावी, ती अनाऊन्स करावी, त्याचं शुल्क घ्यावं. त्यातून काही उरले पैसे ते हिल रायडर्स राहतील, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते फ्री राहतील. नवदुर्गा दर्शन उत्सवानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरातील प्रमुख ठिकाणं दाखवण्याचं नियोजन करावं अशी सूचना त्यांनी केली. नवदुर्गा दर्शन यात्रा हा उपक्रम 17 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून रोज सकाळी 8 वाजता 2 बसेस प्रायव्हेट हायस्कूल जवळून निघणार असल्याचं प्रमोद पाटील आणि राहुल चिकोडे यांनी सांगितलं.